वेलकम सर्वांच हार्दिक स्वागत। मी डॉक्टर जयवंत इंगळे असोसिएट प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग प्रमुख बळवंत कॉलेज विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली। आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज मी भारतीय अर्थव्यवस्थेतील किंवा कृषी अर्थशास्त्रातील हरित क्रांती या विषयावरती चर्चा करणार आहे। हरित क्रांती हा जो भाग आहे, हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण बीएच्या बीकॉमच्या एमएच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर एमपीएससी यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्व प्रकारच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहे। हरित क्रांती हे जे प्रकरण आहे, प्रकरण मी सात भागामध्ये सात लेक्चरमध्ये त्याची चर्चा करणार आहे। पहिल्या भागामध्ये हरित क्रांतीचा अर्थ, हरित क्रांतीच्या विविध व्याख्या, हरित क्रांतीची वैशिष्ट्य मी स्पष्ट करणार आहे। दुसऱ्या भागात भारतात 1965 नंतर जी हरित क्रांती घडून आली, जिला पहिली हरित क्रांती असं म्हणतात, त्या हरित क्रांतीची कारण किंवा हरित क्रांतीस जबाबदार असणारे घटक याची माहिती देणार आहे। तिसऱ्या भागात भारतात जी 1965 नंतर पहिली हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीला लाभलेलं यश किंवा हरित क्रांतीचे फायदे स्पष्ट करणार आहे। चौथ्या भागात मी पहिल्या हरित क्रांतीचं अपयश किंवा प्रतिकूल परिणाम किंवा पहिल्या हरित क्रांतीचे जे काही तोटे दुष्परिणाम दिसून आले त्यावर चर्चा करणार आहे। त्यानंतरच्या पुढच्या भागात मी दुसरी हरित क्रांती, दुसऱ्या हरित क्रांतीची गरज, दुसऱ्या हरित क्रांतीची देशाला आवश्यकता का आहे त्याची माहिती देणार आहे। त्यानंतर सहाव्या भागामध्ये दुसरी हरित क्रांती घडवून आणताना कोणत्या अडचणी उद्भवणार आहेत त्या अडचणींची माहिती मी देणार आहे। आणि हरित क्रांतीच्या सातव्या भागामध्ये दुसरी हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी सरकारनं कोणते उपाय योजले पाहिजेत याची माहिती देणार आहे। तर अशा प्रकारे हरित क्रांती हा जो विषय आहे कृषी अर्थशास्त्रातील भारतीय अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आणि आजपासून मी सात भागामध्ये या विषयाची चर्चा करणार आहे। आज पहिला भाग आहे तो म्हणजे हरित क्रांतीचा अर्थ किंवा हरित क्रांती या संकल्पनेच्या विविध व्याख्या। आपल्याला माहिती आहे की क्रांती हा जो शब्द आहे, हा शब्द इतिहासात आपल्याला वाचायला मिळतो। क्रांती या शब्दाचा अर्थ अचानक किंवा अल्प काळात घडून येणारे फार मोठे बदल म्हणजे क्रांती। क्रांती अचानक घडून येते, अल्प काळात घडून येते। उदाहरणार्थ फ्रेंचची राज्य क्रांती। तर अशा प्रकारे क्रांती हा शब्द हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे। अल्प काळात अचानक फार मोठे जे बदल होतात त्याचा उल्लेख क्रांती या शब्दानं केला जातो। क्रांतीच्या विरुद्ध शब्द आहे तो म्हणजे उत्क्रांती। उत्क्रांती ही हळूहळू होत असते। आता क्रांती हा जो शब्द आहे, हा शब्द केवळ राजकीय किंवा सामाजिक शास्त्राशी संबंधितच वापरला जातो असं नाही। हा शब्द आर्थिक क्षेत्राशी सुद्धा वापरला जातो, आर्थिक
विषयाशी सुद्धा वापरला जातो। उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेचे तीन क्षेत्र असतात, कृषी, उद्योग, व्यापार। या तिन्ही क्षेत्राशी क्रांती हा शब्द वापरला जातो। आणि अशा प्रकारे भारतामध्ये त्या दृष्टिकोनातून विचार करता हरित क्रांती झालेली आहे, म्हणजे शेतीच्या बाबतीत क्रांतिकारक विकास घडून आलेला आहे। श्वेत क्रांती झालेली आहे, व्हाईट रिव्हॉल्युशन, म्हणजे दुधाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झालेली आहे। त्यानंतर नील क्रांती सुद्धा झालेली आहे, त्याला मत्स्य क्रांती, माशाच्या उत्पादनात प्रचंड वाढ, त्याला नील क्रांती, ब्ल्यू रिव्हॉल्युशन असं म्हणतात। तर अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये हरित क्रांती झालेली आहे, हिरवी क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन हा शब्द शेतीच्या बाबतीत वापरला जातो। नील क्रांती झालेली आहे, मत्स्योत्पादनात प्रचंड वाढ, आणि श्वेत क्रांती सुद्धा झालेली आहे, व्हाईट रिव्हॉल्युशन, दुधाच्या उत्पादनात वाढ किंवा दुधाचा महापूर योजना ही सुद्धा भारतामध्ये यशस्वी झालेली आहे। तर अशा प्रकारे क्रांती हा जो शब्द आहे हा शब्द केवळ राजकीय सामाजिक विषयाशी वापरला जातो असं नाही, तर अर्थशास्त्र सुद्धा, कृषी अर्थशास्त्र सुद्धा, शेतीच्या बाबतीत सुद्धा, आर्थिक विषयाशी संबंधित सुद्धा हा शब्द वापरला जातो। आणि त्या दृष्टिकोनातून विचार करता भारतामध्ये हरित क्रांती झालेली आहे, त्याची चर्चा आपण करणार आहोत। हरित क्रांतीच्या व्याख्या पाहण्यापूर्वी आपण त्या शब्दाचा थोडासा इतिहास पाहूया। जगामध्ये सर्वात प्रथम हरित क्रांतीची सुरुवात सन 1941 मध्ये उत्तर अमेरिकेत मेक्सिको नावाचा जो देश आहे या देशात झाली। जगात हरित क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम सन 1940-41 मध्ये उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशात झाली। नॉर्मन बोरलॉक नावाचे अमेरिकन कृषी अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी गव्हाची नवीन जात विकसित केली, गव्हाची एक नवीन जात शोधून काढली आणि त्या गव्हाच्या बियाणाचा उपयोग मेक्सिकोतील शेतकऱ्यांनी केला आणि गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली। नॉर्मन बोरलॉग यांनी, की जे कृषी शास्त्रज्ञ होते, कृषी विषयाशी, कृषी क्षेत्राशी संबंधित होते, कृषी क्षेत्राची त्यांना प्रचंड आवड होती, त्यांनी अनेक प्रकारची नवनवीन संकरित सुधारित बी बियाणं शोधून काढली। गव्हाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अतिशय चांगली जात शोधून काढली। 1940-1960 पर्यंत मेक्सिको देशातील शेतकऱ्यांनी नॉर्मन बोरलॉक यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या बियाणाचा, सुधारित बियाणाचा वापर केला, त्याची लागवड केली आणि गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली। एकेकाळी मेक्सिको हा देश जगातील इतर देशांकडून गव्हाची आयात करत होता। मेक्सिको देशात गव्हाची प्रचंड टंचाई होती आणि अशा परिस्थितीत मेक्सिको देशातल्या शेतकऱ्यांनी 1940 पासून नॉर्मन बोरलॉक यांनी शोधून काढलेल्या संकरित सुधारित गव्हाच्या बी बियाणाचा अवलंब केला आणि त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली। गव्हाचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त झालं, गव्हाचं उत्पादन मागणीपेक्षा प्रचंड वाढलं आणि एकेकाळी जो मेक्सिको देश गव्हाची आयात करत होता तो देश गव्हाचा निर्यातदार देश बनला, तो देश जगाला गव्हाची एक्सपोर्ट करू लागला, गव्हाची निर्यात करू लागला। तर अशा प्रकारे नॉर्मन बोरलॉक यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या नवीन सुधारित बी बियाणांचा वापर मेक्सिकोतील शेतकऱ्यांनी केला आणि गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली।
त्यालाच जगातली पहिली हरित क्रांती असं म्हणतात. आणि ही पहिली हरित क्रांती उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशात झाली. आणि या हरित क्रांतीचे जनक होते, अर्थातच ज्यांनी गव्हाची नवीन जात शोधून काढली, गव्हाची नवीन जात विकसित केली आणि अनेक प्रकारची बी बियाणं त्यांनी तयार केली, ते नॉर्मन बोरलॉक त्यांना जागतिक हरित क्रांतीचं जनक असं म्हणतात. आणि अशा प्रकारे मेक्सिको या देशामध्ये हरित क्रांती घडून आली. आपल्या देशामध्ये भारतामध्ये 1965 नंतर हरित क्रांती घडून आली. आणि आपल्या देशातील भारतातील या हरित क्रांतीचे जनक म्हणून M.S. स्वामीनाथन या कृषी शास्त्रज्ञांचं नाव घेतलं जातं. भारतातील हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन हे आहेत. आणि भारतामध्ये 1965 पासून हरित क्रांतीला सुरुवात झाली. भारतातील हरित क्रांतीचा इतिहास पाहण्यापूर्वी आपण हरित क्रांती या शब्दाच्या काही व्याख्या आजच्या भागामध्ये थोडक्यात पाहूया. पहिली व्याख्या अशी आहे की हरित क्रांती हा जो शब्द आहे हा शब्द प्रामुख्यानं शेतीच्या बाबतीत वापरला जातो. आणि क्रांती म्हणजे आपण बघितलं की अल्प काळात अचानक झपाट्यानं होणारे फार मोठे बदल. आणि म्हणून हरित क्रांती म्हणजे कृषी क्षेत्राचा किंवा शेती क्षेत्राचा अल्प काळात अत्यंत वेगानं विकास घडून येणं म्हणजे हरित क्रांती. ज्यावेळी शेतीचा विकास अतिशय कमी कालावधीत अल्प काळात झपाट्यानं होतो, प्रचंड विकास होतो, त्याला शेतीतील क्रांती, हिरवी क्रांती, हरित क्रांती किंवा ग्रीन रिव्होल्युशन असं म्हणतात. ही हरित क्रांतीची पहिली सोपी व्याख्या आहे. हरित क्रांतीची आणखी एक दुसरी व्याख्या आपण बघूया. ती व्याख्या अशी आहे, सरकारी आणि खाजगी प्रयत्नांनी जेव्हा मागासलेल्या शेतीचा विकास जलद गतीनं आणि कमी कालावधीत होतो तेव्हा त्याला हरित क्रांती असं म्हणतात. जेव्हा सरकारच्या प्रयत्नानं, खाजगी प्रयत्नानं मागासलेल्या शेतीचं रूपांतर आधुनिक शेतीमध्ये होतं, मागासलेल्या शेतीचं मागासलेपण नष्ट होतं आणि शेतीचा झपाट्यानं विकास होतो तेव्हा त्याला हरित क्रांती असं म्हणतात. हरित क्रांतीची आणखी एक व्याख्या आपण बघूया, कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर जेव्हा अल्प काळात झपाट्यानं वाढतो तेव्हा त्याला हरित क्रांती किंवा हिरवी क्रांती असं म्हणतात. शेतीच्या विकासाचा दर, ऍग्रीकल्चर ग्रोथ रेट, अल्प काळात जेव्हा झपाट्यानं वाढतो तेव्हा त्याला हरित क्रांती असं म्हणतात. उदाहरणार्थ शेतीच्या विकासाचा दर 1.5% किंवा 2% असेल, तो 2-3 वर्षात 5-7% असा जर वाढला, कृषी विकासाचा दर झपाट्यानं वाढला अल्प काळात, तर त्याला हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्युशन असं म्हणतात. आणखी एक व्याख्या आपण बघूया, अल्प काळात शेतीच्या उत्पादनात किंवा शेतीच्या उत्पादकतेत वाढ घडून येणं म्हणजे हरित क्रांती. ऍग्रीकल्चरल प्रोडक्शन, शेतीचं उत्पादन आणि ऍग्रीकल्चरल प्रॉडक्टिव्हिटी, शेतीची उत्पादकता, यामध्ये जेव्हा अल्प काळात फार मोठी वाढ होते तेव्हा त्याला हरित क्रांती असं म्हणतात. हरित क्रांती या शब्दाची आणखी एक सविस्तर व्याख्या आपण बघूया, शेती कसण्याच्या जुनाट पद्धतींचा त्याग करून नवीन अत्याधुनिक पद्धतीनं शेती कसून शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ घडवून आणणं म्हणजे हरित क्रांती. शेती कसण्याच्या जुनाट कालबाह्य पद्धतींचा त्याग करून नवीन पद्धतीनं शेती करणं,
अत्याधुनिक पद्धतीने शेती करणं आणि शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ घडवून आणणं म्हणजे हरित क्रांती. आपल्याला माहित आहे की लाकडी नांगराऐवजी लोखंडी नांगराचा वापर, जुन्या कालबाह्य टाकाऊ अवजाराऐवजी नवीन अत्याधुनिक अवजारांचा वापर, बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टरचा वापर करून शेती करणं, जे कुळवणी असेल नांगरणी असेल शेतीची सगळी कामं जी बैलाच्या आणि मानवी श्रमांच्या सहाय्यानं केली जातात ती कामं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं. ट्रॅक्टरनं जर नांगरट केली तर खोलवर नांगरट होते आणि जमिनीचा सुपीक भाग वरती येतो आणि शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ घडून येते. आणि म्हणून लाकडी जुन्या अवजाराऐवजी त्याचबरोबर बैलांच्या आणि मानवी श्रमाऐवजी शेतीमध्ये ट्रॅक्टर सारखी अत्याधुनिक साधनं वापरणं, त्याचबरोबर कापणी असेल मळणी असेल पेरणी असेल यासाठी अत्याधुनिक यंत्र वापरणं, नैसर्गिक सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा वापर करणं, संकरित सुधारित बी बियाणांचा मोठ्या प्रमाणात वापर करणं, कीटकनाशकं जंतुनाशकं तणनाशकं उंदीरनाशकं बुरशीनाशकं यांचा वापर करणं, सिंचन सुविधाचा लाभ घेणं, या सर्वामुळं शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ घडून येते. तर अशा प्रकारे हरित क्रांती म्हणजे जुनाट कालबाह्य पद्धतींचा त्याग करून नवीन अत्याधुनिक पद्धतीच्या सहाय्यानं शेती करून शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ घडवून आणणं म्हणजे हरित क्रांती. हरित क्रांतीची आणखी एक अशीच सोपी व्याख्या आपण बघूया, जुन्या देशी बियाणाऐवजी संकरित सुधारित बियाणांचा वापर करणं, रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा तणनाशकांचा वापर करणं, शेतीचं यांत्रिकीकरण फार्म मेकनायझेशन घडवून आणणं, कोरडवाहू शेतीचं रुपांतर बागायत शेतीमध्ये करणं आणि शेतीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणणं म्हणजे हरित क्रांती. भारतातील हरित क्रांतीची स्पेसिफिक व्याख्या आपण बघूया. भारत सरकारनं शेतीच्या विकासाच्या अनेक योजना आखून त्याची चांगली अंमलबजावणी केली. 1965 नंतर सर्व प्रकारच्या कृषी उत्पादनात किंवा कृषी मालाच्या उत्पादनात भारतामध्ये जी फार मोठी लक्षणीय वाढ घडून आली त्याला हरित क्रांती किंवा हिरवी क्रांती असं म्हणतात. तर अशा प्रकारे हरित क्रांतीच्या काही व्याख्या आपण पाहिल्या. सर्व व्याख्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. हरित क्रांतीची काही वैशिष्ट्ये आपण बघूया. हरित क्रांतीची ज्या काही व्याख्या आपण पाहिल्या त्या व्याख्यावरून काही वैशिष्ट्ये आपण तयार केलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं की हरित क्रांती ही अल्पकाळात घडून येते. अल्पकाळात शेतीचा झपाट्यानं विकास करून कृषी उत्पादनात प्रचंड मोठी वाढ जी घडवून आणली जाते त्याला हरित क्रांती असं म्हणतात. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की अल्पकाळात शेतीचा झपाट्यानं विकास होतो, विविध प्रकारच्या कृषी उत्पादनात प्रचंड मोठी वाढ घडून येते. हरित क्रांतीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हरित क्रांती ही घडवून आणावी लागते, ती आपोआप होत नाही. हरित क्रांती असेल श्वेत क्रांती असेल नील क्रांती असेल सर्व प्रकारच्या ज्या शेतीशी संबंधित क्रांत्या आहेत या क्रांत्या ह्या आपोआप होत नाहीत, घडवून आणाव्या लागतात, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सरकारी पातळीवरून खाजगी पातळीवरून प्रयत्न करावे लागतात. हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागतो, शेतकऱ्यांना सुद्धा पुढे यावं लागतं आणि अशा प्रकारे हरित क्रांती ही आपोआप होत नाही तर ती घडवून आणावी लागते. सरकारी आणि खाजगी प्रयत्नांचा परिपाक म्हणजे हरित क्रांती. हरित क्रांतीचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे, जुनाट कालबाह्य उत्पादन पद्धती आणि उत्पादन साधनांचा वापर न करता आधुनिक पद्धतींचा वापर
केला जातो आणि त्यामुळेच हरित क्रांती होते। हरित क्रांतीचं चौथं वैशिष्ट्य असं आहे की शेतीच्या यांत्रिकीकरणाला फार्म मेकॅनायझेशनला प्राधान्य दिलेलं असतं। आणि हरित क्रांतीचं पाचवं वैशिष्ट्य असं आहे की जलसिंचन ज्या सुविधा आहेत या सुविधांना प्राधान्य दिलं जातं। जलसिंचनाची सिंचनाची पाणी पुरवठ्याची भूमिका हरित क्रांतीमध्ये अतिशय महत्त्वाची असते। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हरित क्रांतीच्या काही व्याख्या आणि हरित क्रांतीची वैशिष्ट्य पाहिलेली आहेत। पुढच्या भागामध्ये दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भारतामध्ये जी हरित क्रांती घडून आली 1965 नंतर त्या हरित क्रांतीस जबाबदार असणारे घटक किंवा हरित क्रांतीची कारणं आपण पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।